व्यापाऱ्यांच्या मनमानी रेटमुळे शेतकरी संतप्त झाल्याचे चित्र ओझर बाजार समितीत आज शनिवारी बघायला मिळाले. गिलक्याची प्रति एक जाळी 10 ते 20 रुपये किलोने व्यापाऱ्यांनी पुकारली, त्यामुळे काही वेळ ओझर बाजार समितीत शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता व्यापाऱ्यांनी गिलक्याची प्रति एक जाळी 50 रुपये रेटने खरेदी केली. त्यानंतर काही व्यापाऱ्यांच्या अजब फतव्यामुळे शेतकरी हैराण झाले. लेबरवर सही घेऊन जा आणि पैसे द्या आणि आणलेले गिलके आम्हाला द्यायचे नाही, ते घेऊन जा असा फतवा व्यापाऱ्यांनी काढला. त्यानंतर मार्केट कमिटीमधील काही लोकांनी ट्रॅक्टर बोलावला, त्यामध्ये शेतकऱ्यांनी सर्व शेतमाल फेकून दिला. अंदाजे 300 ते 400 जाळी शेतकऱ्यांनी ट्रॉलीमध्ये फेकून दिली. कारल्याची प्रति जाळी देखील 20 रुपये पुकारल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. त्यानंतर कारले देखील प्रति जाळी 50 रुपये पुकारल्यानंतर लिलाव सुरू झाला. अशा प्रकारामुळे शेतकरी अतिशय संतप्त झाले असून शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यांसर न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार झिंफळे, निफाड.